लेसन नंबर टू सॉलिड स्टेट पहिला पार्ट तुम्ही अभ्यासला असेल हे असच असच ठेवलाय मुद्दा क्रिस्टलाइन सॉलिड म्हणजे काय कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स हैव रेगुलर अरेंजमेंट इन थ्री डायमेंशनल स्पेस ऑन द बेसिस ऑफ टाइप ऑफ कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स एंड फोर्सेस ऑफ अट्रैक्शन प्रेजेंट बिटवीन देम क्रिस्टलाइन सॉलिड्स आर क्लासिफाइड इनटू फोर टाइप्स आयोनिक सॉलिड मॉलिक्यूलर सॉलिड कोवेलेंट सॉलिड और नेटवर्क सॉलिड एंड मेटालिक सॉलिड मग आयोनिक सॉलिड चा विचार आपण केला होता कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल कोण असतात तिथे पॉझिटिव आणि निगेटिव आयन आणि त्यांना कोण धरून ठेवतं इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रैक्शन ते झाले आयोनिक सॉलिड ते काय असतात इलेक्ट्रिसिटीच्या दृष्टीने सॉलिड स्टेट मध्ये बॅड कंडक्टर पण लिक्विड स्टेट मध्ये आणि मोल्टन स्टेट मध्ये मात्र गुड कंडक्टर हाय मेल्टिंग पॉइंट हाय बॉइलिंग पॉइंट वॉटर सॉल्युबल हार्ड एंड ब्रिटल हे त्याचे काही वैशिष्ट्य मी तुम्हाला सांगितले होते आणि सोडियम क्लोराईड पोटॅशियम नायट्रेट कॉपर सल्फेट कॉपर नायट्रेट बरोबर आहे सोडियम ब्रोमाइड हे सगळे आयोनिक सॉलिड झाले आता आपण दुसऱ्या प्रकारच्या सॉलिड कडे जाऊया ते म्हणजे मॉलिक्युलर सॉलिड चालेल मॉलिक्युलर सॉलिड नावात आहे त्याच्या आता काय आहे मॉलिक्युलर सॉलिड व्याख्या दीज आर द सॉलिड्स इन विच द कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स आर मॉलिक्यूल अँड दॅट मॉलिक्युल्स आर होल्ड टुगेदर बाय डिफरंट टाइप्स ऑफ फोर्सेस तूर्त मी एवढीच डेफिनेशन करतो मॉलिक्युलर सॉलिडची की हे असे सॉलिड आहेत की जिथे लहान पार्टिकल जो असतो तो मॉलिक्यूल असतो इथे कोण होतं पॉझिटिव्ह निगेटिव्ह आयन आणि आता इथे कोण आहे मॉलिक्यूल आहे मग हे मॉलिक्यूल मॉलिक्यूल नंतर मग एकमेकाला धरून ठेवतात त्यांच्यात वेगवेगळ्या प्रकारचे फोर्सेस ऑफ अट्रॅक्शन असतात कोणते त्याचा विचार करायचा आपल्याला मग तूर्त मॉलिक्युलर सॉलिडची व्याख्या काय झाली की दीज आर द सॉलिड इन विच द कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स आर मॉलिक्युल्स अँड दे आर होल्ड टुगेदर बाय डिफरंट टाइप्स ऑफ फोर्सेस दे आर सब डिवाइडेड इन टू थ्री टाइप्स आता याचे आणखी तीन प्रकार पडले बघा कोणाचे मॉलिक्युलर सॉलिडचे तीन प्रकार पडतात पोलार मॉलिक्युलर सॉलिड पोलार मॉलिक्युलर सॉलिड नॉन पोलार मॉलिक्युलर सॉलिड आणि हायड्रोजन बॉन्डेड मॉलिक्युलर सॉलिड पा कोणाचे मॉलिक्युलर सॉलिडचे मी आता तीन प्रकार पाडले बरोबर आहे या दोघांचा अजून अभ्यास करायचा आहे याचा अभ्यास झाला ठीक आहे मग आता हे मी ब्लॅकबोर्ड वरच मिटवतो याचा अभ्यास व्हायचा आहे अजून ठीक आहे पण मॉलिक्युलर सॉलिडचे आपण आता तीन प्रकार पाडले बरोबर आहे कोणते कोणते पोलार मॉलिक्युलर सॉलिड्स नॉन पोलार मॉलिक्युलर सॉलिड्स आणि हायड्रोजन बॉन्डेड मॉलिक्युलर सॉलिड आता पोलार मॉलिक्युलर सॉलिड म्हणजे काय पाहूया आपण आणि नॉन पोलार म्हणजे काय आणि हायड्रोजन बॉन्डेड म्हणजे काय सगळ्यांचं वैशिष्ट्य एकच आहे की स्मॉलेस्ट पार्टिकल कोण आहे इथे कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल ज्याला म्हटलं मी मॉलिक्युल आहे आणि मॉलिक्युल मॉलिक्युल वेगवेगळ्या फोर्सेसनी धरून ठेवतात या पोलार मॉलिक्युलर सॉलिड जे असतात तर इथे जे फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे त्याला डायपोल 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 अट्रॅक्शन फोर्सेस असं म्हटलं जातं नॉन पोलार मॉलिक्युल जेव्हा असतो तेव्हा त्याला वीक वंडरवॉल फोर्सेस किंवा याला डिस्पर्शन फोर्सेस डिस्पर्शन फोर्सेस और लंडन फोर्सेस वीक वंडरवॉल फोर्सेस ऑफ अट्रॅक्शन असंही म्हटलं तर चालतं याला दोन नावं दिलेली आहेत आणखी याला एक तर डिस्पर्शन फोर्स आणि किंवा लंडन फोर्सेस पण म्हणण्यात येतं त्या पार्टिकल पार्टिकलला धरून ठेवणारा फोर्स आणि हायड्रोजन बॉन्डेड मॉलिक्युलर सॉलिड मध्ये इथे हायड्रोजन बॉन्डिंग पाहायला मिळते मग आता तिन्ही व्याख्या फार सोप्या झाल्या या फोर्सचं नाव फक्त तुम्हाला त्यात ऍड करायचं आहे म्हणजे ह्या तिन्ही डेफिनेशन घ्यायच्या आणि एक एक उदाहरण आपल्याला घ्यायचं आहे आता पोलार मॉलिक्युलर सॉलिड म्हणजे काय पहा
दीज आर द सॉलिड इन विच द कंस्टिट्यूएंट पार्टिकल्स आर पोलार मॉलिक्यूल, नावातच आहे त्याच्या. हियर कंस्टिट्यूएंट पार्टिकल्स आर पोलार मॉलिक्यूल अँड दे आर होल्ड टुगेदर बाय डायपोल डायपोल अट्रॅक्शन फोर्स. दे आर होल्ड टुगेदर बाय डायपोल डायपोल अट्रॅक्शन फोर्स. आता हा कुठे प्रकार दिसतो? फॉर एक्झाम्पल HCl आहे, किंवा अमोनिया NH, सॉरी HCl किंवा SO2 सल्फर डायऑक्साइड. तर आता इथे हा प्रकार तुम्हाला पाहायला मिळतो, पोलार मॉलिक्युलर सॉलिड काय आहे. आता आपण फक्त HCl चा विचार करूया. हायड्रोजन आणि Cl, HCl हायड्रोजन आणि क्लोरीन बॉन्ड तयार झाला, एक इलेक्ट्रॉन क्लोरीनचा एक हायड्रोजनचा, पण क्लोरीनची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जास्त असते 3.5 ही 2.1, त्याच्यामुळे पेअर ऑफ इलेक्ट्रॉन कुणीकडे शिफ्ट झाली थोडीशी क्लोरीन कडे, क्लोरीन वर निगेटिव्ह हायड्रोजन वर पॉझिटिव्ह चार्ज झाला, नाही का. द मॉलिक्यूल बिकम्स पोलार इन नेचर. हा HCl मॉलिक्यूल अगोदर तयार झाला कोणत्या बॉन्डनी, पोलार कोव्हॅलेंट बॉन्ड आहेत यामध्ये. आता मग याच्यामुळे हा एक मॉलिक्यूल तयार झाला, नाही का. हा एक मॉलिक्यूल म्हणजे आपला एक पार्टिकल. आता एक पार्टिकल दुसऱ्याला कसा धरतो, दुसरा तिसऱ्याला कसा धरतो, तिसरा चौथ्याला कसा धरतो, मग तिथे फोर्स ऑफ अट्रॅक्शन कोणता आहे म्हटलं मी, डायपोल डायपोल अट्रॅक्शन. म्हणजे नेमकं काय, आता बघा हा एक मॉलिक्यूल आहे की HCl चा, म्हणजे आपण आता असं दाखवतो, मी याला आता डायग्रामॅटिकली दाखवतो आहे की हा झाला थोडक्यात हायड्रोजन आणि हा झाला आपला क्लोरीन, बरोबर आहे. हा क्लोरीन आणि हा हायड्रोजन, क्लोरीन वर थोडा निगेटिव्ह हायड्रोजन वर थोडा पॉझिटिव्ह चार्ज, हा एक पार्टिकल झाला आपला HCl मॉलिक्यूल. दुसरा मॉलिक्यूल पहा इथे, हा हायड्रोजन बरोबर आहे आणि हा मोठा थोडासा क्लोरीन, क्लोरीन वर निगेटिव्ह हायड्रोजन वर पॉझिटिव्ह. हा तिसरा मॉलिक्यूल आला, हा हायड्रोजन थोडा पॉझिटिव्ह, क्लोरीन हा निगेटिव्ह, बरोबर आहे की नाही. तसंच इथे पाहता, हा इथे लिहितो मी, हा क्लोरीन आणि हायड्रोजन म्हणजे थोडक्यात इथे दाखवतो, हा हायड्रोजन पॉझिटिव्ह आणि पुन्हा क्लोरीन, हा Cl मायनस अँड सो ऑन. एक रांग जरी लक्षात घेतली तरी सफिशियंट आहे तुम्हाला. पहा मग पहिला मॉलिक्यूल, दुसरा मॉलिक्यूल, तिसरा मॉलिक्यूल, हे झाले आपले कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल. आता यांना कोण धरून ठेवतं म्हटलं मी, डायपोल डायपोल, कारण या मॉलिक्यूल मध्ये पोलार नेचर असल्यामुळे पोल तयार झाले, डाय म्हणजे दोन, दोन पोल तयार झाले, कोणते कोणते, पॉझिटिव्ह निगेटिव्ह. मग एका मॉलिक्यूल मधला निगेटिव्ह पोल दुसऱ्या मॉलिक्यूल मधला पॉझिटिव्ह पोल, इथे काय झालं, फोर्स ऑफ अट्रॅक्शन, फोर्स ऑफ अट्रॅक्शन, फोर्स ऑफ अट्रॅक्शन चालू झाली. चेन पावर हे असे फोर्सेस ऑफ अट्रॅक्शन, एक दोन तीन चार पाच, हे सगळे मॉलिक्यूल एकमेकाला जोडले जातील की नाही, बरोबर. मग आता हा HCl हे असं दिसेल तुम्हाला, पहिला पार्टिकल, दुसरा, तिसरा, चौथा, आणि यांना कोणी धरून ठेवलं एकमेकाला, या डायपोल डायपोल अट्रॅक्शनने धरून ठेवलेलं आहे. अर्थात हे फोर्सेस काही फार स्ट्रॉंग नसतात, हे वीक नेचरचे असतात. म्हणून असे पदार्थ रूम टेम्परेचरलाच गॅसियस स्टेटमध्ये येतात, ही गॅसियस स्टेटमध्ये, हाही गॅसियस स्टेटमध्ये. आपण अभ्यास कोणाचा करून राहतो, सॉलिड स्टेटचा. पण थोडासा विचार करा आता, की जरी हे गॅसियस स्टेटमध्ये असतील, याला जर मी थंड केलं तर काय होईल, हे लिक्विड स्टेटमध्ये येतील, आणखी याला थंड केलं तर सॉलिड स्टेटमध्ये येतील, नाही का. जेव्हा हे सॉलिड स्टेटमध्ये येतात तेव्हा तुम्हाला तिथे पुन्हा शिस्तबद्ध अरेंजमेंट दिसते, म्हणून हे झाले क्रिस्टलाइन सॉलिड. पुन्हा लक्षात घ्या मुद्दा, की हे जरी गॅसियस स्टेटमध्ये असतील रूम टेम्परेचरला, पण याला थंड केल्यावर जर सॉलिड तयार झाले होतात, तर हे कोणत्या प्रकारचे सॉलिड राहील मग, पोलार मॉलिक्युलर सॉलिड, कारण इथे पण तुम्हाला शिस्तबद्ध रचना पाहायला मिळेल, म्हणून याला म्हणायचं क्रिस्टलाइन सॉलिड. मॉलिक्युल मॉलिक्युल एकत्र आले म्हणून मॉलिक्युलर सॉलिड. कोणता फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे, डायपोल डायपोल अट्रॅक्शन. ऑल दीज आर द बॅड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. नाउ दीज सबस्टन्सेस आर व्हेरी सॉफ्ट इन नेचर. आता हे अतिशय सॉफ्ट, कारण हे फोर्सेस ऑफ अट्रॅक्शन हे सगळे ऑल दे आर व्हेरी सॉफ्ट इन नेचर, ऑल दे आर बॅड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. फक्त हायड्रोजन बॉन्डिंग वाले थोडस पुअर कंडक्टिव्हिटी दाखवतात, बाकी हे सगळे व्हेरी सॉफ्ट इन नेचर, व्हेरी लो मेल्टिंग पॉइंट, व्हेरी लो बॉइलिंग पॉइंट, दे आर बॅड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी ऑर समवॉट पुअर कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी ऑब्झर्व्ड इन केस ऑफ वॉटर स्पेशली. हायड्रोजन बॉन्डेड मॉलिक्युलर सॉलिड शिकायचं आहे इथे आपण, पण सगळ्यांसाठी प्रॉपर्टी मात्र जवळपास सारख्याच आहे. ऑल दे आर व्हेरी सॉफ्ट इन नेचर मॉलिक्युलर सॉलिड, दे हॅव व्हेरी लो मेल्टिंग पॉइंट अँड बॉइलिंग पॉइंट, मोस्ट ऑफ देम दे आर
बॅड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी, सगळ्यांसाठी तेच. आता आपण जाऊया, हे दोन उदाहरण सफिशियंट आहे आपल्याला पोलार मॉलिक्युलर सॉलिडचे, HClI SO2 आहे. आता जाऊया आपण नॉन पोलार मॉलिक्युलर सॉलिड कडे. नॉन पोलार मॉलिक्युलर सॉलिड म्हणजे काय, त्याच्या नावातच आहे. नाउ हियर द कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल्स आर नॉन पोलार मॉलिक्युल अँड दे आर होल्ड टुगेदर बाय टेम्पररी डायपोल मोमेंट. टेम्पररी डायपोल डायपोल अट्रॅक्शन फोर्सेस ऑल्सो कॉल्ड एज अ डिस्पर्शन फोर्सेस, लंडन फोर्सेस, वीक वंडरवाल फोर्सेस ऑफ अट्रॅक्शन. इथे टेम्पररी डायपोल तयार होतं आणि म्हणून फोर्सेस ऑफ अट्रॅक्शन इथल्यापेक्षाही खूपच वीक असतात. फॉर एक्झाम्पल, आता हायड्रोजन मॉलिक्यूल हा नॉन पोलार मॉलिक्यूल आहे. हायड्रोजन मॉलिक्यूल H2 लिहितो मी, नायट्रोजन मॉलिक्यूल लिहितो O2 लिहितो, CH4 लिहितो, हे सगळे नॉन पोलार आहे. कोणत्याही प्रकारची पोलॅरिटी इथे दिसणार नाही. नायट्रोजन नायट्रोजन इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी सारखी आहे म्हणजे इथे पॉझिटिव्ह निगेटिव्ह पोल दिसणार नाही. नॉन पोलार मॉलिक्यूल, कोव्हॅलेंटली बॉन्डेड नॉन पोलार मॉलिक्युल्स, दे आर कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल्स. मग आता हा एक हायड्रोजन मॉलिक्यूल असं दाखव, हा एक हायड्रोजन, हा दुसरा हायड्रोजन मॉलिक्यूल, हा तिसरा हायड्रोजन मॉलिक्यूल, हा चौथा हायड्रोजन मॉलिक्यूल, हे अशी चेन तयार झाली थोडक्यात. आता बरोबर आहे, हाई गॅसियस स्टेट मध्येच आहे पण जर आपण याला खूप थंड केलं तर, आता हे हायड्रोजन हायड्रोजन म्हणा, नायट्रोजन नायट्रोजन म्हणा किंवा ऑक्सिजन ऑक्सिजन म्हणा, तर इथे जे फोर्सेस ऑफ अट्रॅक्शन असतात दे आर व्हेरी व्हेरी वीक इन नेचर, कॉल्ड एज ए लंडन फोर्सेस ऑर डिस्पर्शन फोर्सेस. मग याच्यामध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन दे आर व्हेरी वीक इन नेचर अँड हेन्स ऍट रूम टेम्परेचर दे ऑब्झर्व इन गॅसियस स्टेट. फोर्सेस ऑफ अट्रॅक्शन वीक असल्यामुळे ते रूम टेम्परेचरला तर तुम्हाला गॅसियस स्टेट मध्ये दिसतील पण थंड केल्यावर सॉलिड तयार होईल. मग सॉलिडचा कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल कोण झाला, मॉलिक्यूल. त्यांना कोण धरून ठेवतं म्हटलं आपण, डिस्पर्शन फोर्सेस किंवा लंडन फोर्सेस. हे कुठून तयार होतात याचा उल्लेख तर काही पुस्तकात दिलेला नाहीये, डिस्पर्शन फोर्सेस किंवा लंडन फोर्सेस, पण तुम्हाला सांगतो की हे कशामुळे तयार होतात. टेम्पररी डायपोल तो म्हणतो, कधी कधी या नॉन पोलार मॉलिक्यूल मध्ये तयार होतात. का होतात तयार नाही समजलं तरी चालेल पण सांगतो तरी, हे टेम्पररी डायपोल का तयार झाले. तर कधी कधी काय होतं की इलेक्ट्रॉन जेव्हा फिरत असतात, हे समजा ऍटम एक आहे, हे त्याचा इंटर एक्स्ट्रा न्यूक्लिअर पार्ट, हे इलेक्ट्रॉन इकडे असतात, बरोबर आहे की नाही. आता हे इलेक्ट्रॉन फिरत असताना कधी कधी काय होतं, हा इलेक्ट्रॉन इकडे गेला मग हा पॉझिटिव्ह चार्ज आणि इकडचा इलेक्ट्रॉन इकडचा निगेटिव्ह, थोडक्यात हे पॉझिटिव्ह निगेटिव्ह, हे टेम्पररी डायपोल तयार झाले. पुन्हा हा इकडे येईल, हा इकडे जाईल, दुसरा डायपोल तयार होईल. म्हणजे हे होऊ शकतं असं की हे दोन मॉलिक्युल मॉलिक्युल एकमेकाला असं टेम्पररी डायपोलनं इलेक्ट्रॉन थोडक्यात फिरत असताना एकीकडे निगेटिव्ह दुसरीकडे पॉझिटिव्ह पार्ट तयार होतो, मग तो पॉझिटिव्ह तिकडच्या निगेटिव्ह पार्टला धरून ठेवतो. अर्थात हे फार वीक नेचरचे फोर्सेस असतात आणि हे बदलत राहतील डायपोल, म्हणून याला टेम्पररी डायपोल म्हटलेलं आहे. म्हणजे टेम्पररी डायपोल कोव्हॅलेंटली बॉन्डेड मॉलिक्युल मध्ये तयार होतात आणि म्हणून हे मॉलिक्युल मॉलिक्युल एकमेकाला धरून ठेवतात, अर्थात खूप कमी तापमानाला. मग हायड्रोजन आहे, नायट्रोजन आहे, ऑक्सिजन आहे, मिथेन आहे, ऑल दीज आर द नॉन पोलार, कोणत्याही प्रकारची यामध्ये पोलॅरिटी नाही तरी त्याच्यात फोर्स ऑफ अट्रॅक्शन दिसतो. कशामुळे, ड्यू टू द टेम्पररी डायपोल. काय म्हटलं त्या फोर्सेसला, डिस्पर्शन फोर्सेस किंवा लंडन फोर्सेस. मग हे सगळे मॉलिक्युल त्यामध्ये आहे, याचं काय नेचर, दे आर व्हेरी सॉफ्ट इन नेचर, दे आर बॅड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी, बरोबर आहे, दे हॅव व्हेरी लो रूम टेम्परेचरला मेल्टिंग पॉइंट बॉइलिंग पॉइंट येऊन गेले असते यांचा, दे हॅव व्हेरी लो टेम्परेचर लो मेल्टिंग पॉइंट बॉइलिंग पॉइंट बिलो 0 डिग्री असतात सगळे, ठीक आहे. आणि आता तिसरा प्रकार आहे आपला हायड्रोजन बॉन्डेड मॉलिक्युलर सॉलिड, बरोबर, हायड्रोजन बॉन्डेड मॉलिक्युलर सॉलिड. नाउ द डेफिनेशन, दीज आर द सॉलिड्स इन विच द कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल्स आर दोज मॉलिक्युल्स विच कंटेन हायड्रोजन ऍटम अँड सम अदर मोर इलेक्ट्रो निगेटिव्ह ऍटम लाईक वॉटर ऑर अमोनिया ऑर HF. बघा काय म्हटलं आपण, हे असे मॉलिक्युल आहेत, मॉलिक्युलर सॉलिड आहे
की ज्याच्या मधल्या मॉलिक्यूल मध्ये एक जण कंपल्सरी कोण असतो, हायड्रोजन, आणि दुसरा ऍटम कोणता असतो, त्या हायड्रोजन पेक्षा ज्याची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी खूप जास्त आहे, कोणतं, जसं फ्लोरिन आहे, ऑक्सिजन आहे किंवा नायट्रोजन आहे. मग याच्यापासून कोणते पदार्थ तयार झाले, एचएफ तयार झाला, ऑक्सिजन असेल वॉटर तयार झाला, आणि नायट्रोजन असेल हायड्रोजन अमोनिया. पहा हे तीन मॉलिक्युल, याला हायड्रोजन बॉन्डेड मॉलिक्युलर सॉलिड म्हणतो आपण, बरोबर आहे. मग आता हे हायड्रोजन बॉन्डेड का म्हटलं मी याला, दीज आर द मॉलिक्युल कंटेनिंग हायड्रोजन ऍटम अँड सम अदर मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह ऍटम. प्रत्येकामध्ये हायड्रोजन ऍटम आहे आणि शिवाय दुसरा ऍटम हा मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह असला पाहिजे. म्हणजे इथे फ्लोरिन आहे, ऑक्सिजन आहे, नायट्रोजन आहे, ऑल दीज आर द हायड्रोजन बॉन्डेड मॉलिक्युलर सॉलिड. आता बघा काय होतं, हा ऑक्सिजनची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी खूप जास्त असते म्हणून ऑक्सिजनवर निगेटिव्ह चार्ज, हायड्रोजनवर पॉझिटिव्ह चार्ज, नाही का. हा झाला एक वॉटर मॉलिक्युल. दुसरा वॉटर मॉलिक्युल इथे लिहितो मी आता, हा ऑक्सिजन, हायड्रोजन, हायड्रोजन, हायड्रोजनवर थोडा पॉझिटिव्ह चार्ज, ऑक्सिजनवर थोडा निगेटिव्ह चार्ज, हायड्रोजनवर पॉझिटिव्ह, बरोबर आहे. तिसरा मॉलिक्युल इथे लिहितो पुन्हा तेच, ऑक्सिजनवर निगेटिव्ह, हायड्रोजनवर पॉझिटिव्ह, पहिला वॉटर, दुसरा वॉटर, तिसरा. तुम्ही अमोनिया लिहू शकता, एचएफ लिहू शकता. आता एचएफची हायड्रोजन बॉन्डिंग 11 घेतली आपण. आता इथे पहा काय होईल, एक मॉलिक्युल दुसऱ्या मॉलिक्युलला धरून ठेवतो. आता पहा या मॉलिक्युल मधल्या हायड्रोजनवर पॉझिटिव्ह चार्ज, दुसऱ्या मॉलिक्युल मधल्या ऑक्सिजनवर निगेटिव्ह चार्ज. मग निगेटिव्ह पॉझिटिव्ह मध्ये काय होईल, फोर्स ऑफ अट्रॅक्शन, फोर्स ऑफ अट्रॅक्शन, फोर्स ऑफ अट्रॅक्शन, फोर्स ऑफ अट्रॅक्शन, यालाच तुम्ही काय म्हणत असता, हायड्रोजन बॉन्डिंग. या दोघांपेक्षाही स्ट्रॉंग असते, बरोबर आहे, कोणत्या, या पोलार आणि इथल्या पेक्षाही स्ट्रॉंग हायड्रोजन बॉन्डिंग असते. मग आता याच्यामुळे काय होतं की दीज सबस्टन्सेस दे आर प्रेझेंट आयदर इन लिक्विड स्टेट ऑर इन द सॉफ्ट सॉलिड ऍट रूम टेम्परेचर. हे रूम टेम्परेचरला एक तर लिक्विड स्टेट मध्ये दिसतील किंवा एज ए सॉफ्ट सॉलिड म्हणून आपण यांना पाहू शकतो. असे हे हायड्रोजन बॉन्डेड, हायड्रोजन कंपल्सरी आणि दुसरा ऍटम मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह, ज्याच्यामध्ये ही अशी हायड्रोजन बॉन्डिंग तयार होते. मग कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल कोण, शेवटी मॉलिक्युल, आणि मॉलिक्युल मॉलिक्युलला कोणी धरून ठेवलं इथे, हायड्रोजन बॉन्डिंग. झाली डेफिनेशन, डेफिनेशन नुसार एक्झाम्पल पण समजले आपल्याला. मग आता सांगा व्याख्या काय झाली पहा बरं. हायड्रोजन बॉन्डेड मॉलिक्युलर सॉलिड म्हणजे काय, की दीज आर द सॉलिड इन विच द कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल्स आर दोज मॉलिक्युल्स विच कंटेन हायड्रोजन अँड सम अदर मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह ऍटम लाईक फ्लोरिन ऑर ऑक्सिजन ऑर नायट्रोजन. एक्झाम्पल ऑफ सच सॉलिड्स आर एचएफ, वॉटर, अमोनिया. Now here molecules are held together by strong hydrogen bonding. Now these substances may be present in liquid state or as a soft solid at room temperature. All they are bad conductor of electricity, but water it is a very poor conductor of electricity. त्यातले त्यात वॉटरच फक्त थोडंफार पुअर कंडक्टर आहे, बाकी सगळेचे सगळे हे काय झाले आता, बॅड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. तर असं हा दुसरा प्रकारचा सॉलिड झाला मॉलिक्युलर सॉलिड. याच्यात तीन प्रकार घेतले आपण, म्हणजे क्रिस्टलाइन सॉलिडचे चार प्रकार. पहिला आयॉनिक सॉलिड, जिथे कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल्स पॉझिटिव्ह निगेटिव्ह आयॉन होते आणि फोर्स ऑफ अट्रॅक्शन कोणता होता, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन. मॉलिक्युलर सॉलिड म्हणजे कोण, मूळ व्याख्या आता समजेल. दीज आर द सॉलिड इन विच द कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल्स आर मॉलिक्युल अँड दे आर होल्ड टुगेदर बाय डिफरंट टाइप्स ऑफ फोर्सेस. इथे डायपोल डायपोल, इथे डिस्पर्शन किंवा लंडन फोर्सेस, इथे हायड्रोजन बॉन्डिंग. म्हणून आपण मूळ व्याख्या काय सांगितली होती, की पण सर्व ठिकाणी मॉलिक्युल हा झाला कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल, त्यांना धरून ठेवणारे फोर्सेस मात्र वेगवेगळे, म्हणजे हे तीन प्रकारचे आहे. म्हणून मूळ व्याख्या अशीच केली होती आपण काय, की दीज आर द सॉलिड्स इन विच द कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल्स आर मॉलिक्युल्स, कोव्हॅलेंटली बॉन्डेड मॉलिक्युल अँड दे आर होल्ड टुगेदर बाय डिफरंट टाइप्स ऑफ फोर्सेस. अगेन दे आर सब डिवाइडेड इन टू थ्री टाइप्स, पोलार मॉलिक्युलर, नॉन पोलार मॉलिक्युलर, हायड्रोजन बॉन्डेड मॉलिक्युलर सॉलिड.
पोलार मॉलिक्युलर सॉलिड ची व्याख्या, दीज आर द सॉलिड इन विच द कंस्टिट्यूएंट पार्टिकल्स आर पोलार मॉलिक्यूल लाइक HCl, SO2 एंड दे आर होल्ड टुगेदर बाय डायपोल डायपोल अट्रैक्शन फोर्स. हियर नॉन पोलार मॉलिक्युलर सॉलिड, हियर द कंस्टिट्यूएंट पार्टिकल्स आर नॉन पोलार मॉलिक्यूल्स एंड दे आर होल्ड टुगेदर बाय डिस्पर्शन फोर्सेस और लंडन फोर्सेस विच आर वेरी वीक इन नेचर. पूरे फॉर एग्जाम्पल हाइड्रोजन ऑक्सीजन नाइट्रोजन बरोबर. त्यानंतर मिथेन मॉलिक्यूल, हाइड्रोजन बॉन्डेड मॉलिक्युलर सॉलिड, दीज आर द मॉलिक्यूल्स इन विच द कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स आर दोज मॉलिक्यूल विच कंटेन हाइड्रोजन एंड सम अदर मोर इलेक्ट्रोनिगेटिव एटम लाइक नाइट्रोजन ऑक्सीजन और फ्लोरिन एंड दीज मॉलिक्यूल्स आर होल्ड टूगेदर बाय हाइड्रोजन बॉन्डिंग. Now all most of them are bad conductor of electricity. They are very soft. They are present either liquid or gaseous state at room temperature. तर हे झाले याचे main features. आता अजून तिसरा प्रकार म्हणजे कोणता म्हटलं होतं मी, network solid किंवा याला म्हटलं जातं covalent solid. आणि चौथा प्रकार कोणता, metallic solid म्हणजे आपले crystalline solid चे चार प्रकार समजले. आणि solid चे दोन प्रकार कोणते, crystalline आणि amorphous. एमॉर्फस च उदाहरण माहित पाहिजे काय काय, ग्लास आहे प्लास्टिक आहे टार आहे, याचं काय वैशिष्ट्य आहे की दॅट पार्टिकल्स डू नॉट हॅव रेग्युलर अरेंजमेंट ऑफ द कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल इन थ्री डायमेन्शनल स्पेस. दे डू नॉट हॅव शार्प मेल्टिंग पॉइंट. पण क्रिस्टलाइन सॉलिड दे हॅव शार्प मेल्टिंग पॉइंट बरोबर आहे. दे हॅव रेग्युलर अरेंजमेंट ऑफ कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स इन थ्री डायमेन्शनल स्पेस. आणि पार्टिकल कोणते आहेत, त्यात फोर्सेस ऑफ अट्रॅक्शन कोणते असतात, यानुसार त्याचे आपण चार प्रकार पाडलेले आहेत. आयोनिक सॉलिड, मॉलिक्युलर सॉलिड, त्याचे हे तीन प्रकार, नेटवर्क सॉलिड किंवा कोवॅलेंट सॉलिड आणि चौथा प्रकार म्हणजे मेटॅलिक सॉलिड. म्हणजे सगळ्या प्रकारचे सॉलिड तुमचे लिक्विड गॅस सगळे याच्यात आले, कव्हर झाले ऍक्च्युअली. जी क्रिस्टलाइन नेचरचे सबस्टन्सेस आहेत ते ठीक आहे. बाकी आपण आता तिसऱ्या लेसन मध्ये पुढच्या दोन प्रकारच्या सॉलिडचा विचार करणार आहोत. ठीक आहे, तोपर्यंत गुड लक.